काय भन्नाट व्यू आहे यार इथून सलोटाचा. ही साइड पूर्ण येल्लो झाली आणि ही ग्रीन आहे. जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलर प्रणव चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज मी चाललो आहे सलोटा आणि साल्लेरला. वाघांबेपासून सुरू करतो आहे. जनरली लोक साल्लेरवाडीवरून करतात, तो आयडियल रूट आहे. साल्लेरवाडीवरून साल्लेरवाडीतून सुरू करा, मग किल्ल्याला ट्रॅव्हल्स मारून खिंडीत पोचा, कोलमध्ये पोचा आणि मग तिथून सलोटा करा आणि डिसेंट वाघांबे मार्गे करा. आम्ही वाघांबेपासून सुरू करतो आहे कारण का आम्ही आज सकाळी मांगीतुंगी केला, त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे, तोही बघा. आणि आम्हाला स्पेसिफिकली साल्लेरला स्टे करायचा होता सनराईजसाठी. सो आम्ही वाघांबेपासून करतो आहे, आधी सलोटा करू आणि त्यानंतर मग साल्लेर करू. दुपारचे 1:40 वाजले आणि साधारण त्या कोलपर्यंत पोचायला 2 ते 3 तास लागतात. आमच्याकडे टेंट्स पण आहेत, एक्स्ट्रा काही खाण्याचं लगेच पण आहे. त्यामुळे वजन जास्त असल्यामुळे मे बी आम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो. सो बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे आणि कसा होतो आहे ट्रॅक. सलोटा आणि साल्लेर कनेक्टेड फोर्ट्स आहेत. आय मीन त्यांची जी कोल आहे, जी खिंड आहे, ती कनेक्टेड आहे. तुम्ही तर बघू शकता ही खिंड. हा व्ही पोर्शन हा कॉमन आहे. सो बरेचसे लोक जर साल्लेर सलोटा करायचा असेल तर वाघांबेवरून जाताना सलोटाच्या इथे बॅगा ठेवतात आणि मग सलोटा करतात, परत येतात खाली, बॅगा घेतात आणि मग साल्लेरला जातात. पण साल्लेर आणि सलोटाचा एकच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला डायरेक्ट इथून वर नाही जातं. तुम्हाला असा पूर्ण वळसा घालून मागच्या बाजूने केव्ज आहेत, गुफा आहेत आणि मग परशुराम टॉप जो साल्लेरचा टॉप आहे इथपर्यंत जाण्यासाठी परत तुम्हाला एक 1/4 ते 1.5 तास लागू शकतो. सो इथून तुम्ही वीपर्यंत तरी लवकर पोचाल, पण तिथून पण ट्रेक आहे, त्यामुळे बरेचसे लोक वीला पोचताना रिलॅक्स होतात आणि मग त्यात वेळ जातो. सो तसं न करता पटकन तो पॅच कम्प्लीट करून टाका, सलोटाला जाऊन पटकन या, ज्याने वेळ वाचेल तुमचा आणि मग साल्लेरला जाऊन केव्समध्ये जाऊन मस्त रिलॅक्स होईल. उन्हा डोक्यावर आणि क्लाइम्ब स्टीप आहे, वाट लागते, पण व्ह्यूज एक नंबर आहेत. ॲक्च्युली व्ह्यूज ड्रायव्हिंग फोर्स आहे, जेवढं वरती जाऊ तेवढं चांगला व्ह्यू मिळेल. चलो चलो Oh, 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 oh
मस्त माझ्या समोर सल्लेर आणि सलोट आहे. काय अप्रतिम व्ह्यू आहे. सल्लेर सलोटा. साधारण 1 तास 20 मिनिटात आम्ही वागांबेपासून व्हीपर्यंत पोचलो आहे. सो बऱ्यापैकी स्पीडमध्ये आलो आहे. वजनासकट टेंट्स आहेत, पाण्याच्या बाटल्या आहेत. जर कॅम्पिंगच्या हिशोबाने येत असेल तर एवढा वेळ लागेल. आणि आय थिंक थोडं सेफर साईड अर्धा तास जास्त पकडून चाला. आणि मग आता व्हीवरून आम्ही बघतो पुढे सलोटाला किती वेळ लागतो आणि मग साल्लेरला किती वेळ लागतो. आमचं टार्गेट असेल सनसेटच्या आधी त्या साईडला पोचायचं, कारण का सनसेट त्या बाजूला होतं. आणि कसं मस्त केव्हला पोचलो, फ्रेश झालो किंवा आरामात सनसेट बघू शकतो. पण आत्ता बघू, फक्त सनसेटसाठी आमच्याकडे 3-3.5 तास आहेत. सो त्यात आम्हाला जेवायचं पण आहे, त्या कोलला जाऊन आम्ही जेवू. सो बघूया मॅनेज होतं आहे का. झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. उद्याचा दिवस आहेच आमच्याकडे. सो जेवतो आणि मग सलोटाला जातो. यार कसला आवाज हव्य दिसतोय साल्लेर, जबरदस्त. जस्ट व्ह्यू बघा. गोप्रोमध्ये मे बी छोटा दिसत असेल पण ॲक्च्युअलमध्ये जबरदस्त दिसतंय. आणि हा सलोटा. लंच, आता आम्ही इथे लंच करणार आहोत. दुपारचे 3:15 वाजलेत, उशीर झालाय. अरे म्हणजे मिरची 5 4 ले लो. मिरची तो मॅगी मध्ये डालेंगे आपण. अरे कितना खाऊं. ठेचा ठेचा मॅगी मध्ये टाकूया. मस्त. चार वाजलेत, आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय सलोटाला. बॅगा ठेवल्यात एका जागी लपवून झाडांमध्ये. सो होपफुली काय होणार नाही. चला तर मग जाऊया आता सलोटाला. जनरली 1 ते 1.25 तास लागतो. सो बघूया आता आम्हाला किती वेळ लागतो. आणि जर लवकर झालं तर अंधारात आम्ही साल्लेरला पोचू, नाही झालं तर टॉर्च तर आहेच. जेवल्या जेवल्या स्टीप चढाई आहे, थकायला होत आहे. बऱ्यापैकी स्टीप आहे हा, अक्षरशः खडी चढाई आहे. आणि जेवल्यानंतर तर अजून त्रास होतो, पण आम्ही बॅग ठेवून आलो त्यामुळे जरा रिलॅक्सिंग आहे. बॅग घेऊन आलात तर अजून वेळ लागू शकतो. वन शॉट मध्ये करणं जरा कठीणच आहे. हा
तिथे थोडं सांभाळून डोकं लागू शकता. आणि फायनली आम्ही आता सलोटाच्या पहिल्या दरवाज्याला आलोय. आणि इथे थोडी दरड कोसळली. एक जाम मोठा दगड पडला इथे. काय बनना टू यार इथून सलोटाचा. ही साइड पूर्ण येलो झाली आणि ही ग्रीन आहे. जबरदस्त. हा आणि आता फेमस दरवाजा आहे सालोटाचा. या दरवाजाचा एक फोटो आहे. आय थिंक जस्ट पोस्ट मॉन्सून तो फोटो काढलेला आहे. खूप व्हायरल आहे तो फोटो. ॲक्च्युली खरंच तसा चांगला डोर आहे हा. आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोचत आलो आहे. आय थिंक हे पण पाण्याची टाकीच आहेत. सगळी सुकली आहेत आता. हे दोन्ही किल्ले किती स्मार्टली बांधलेले आहेत. आय मीन व्हीमधून तुम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतात पण किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो डिले पिरियड केला आहे खूप अमेझिंग आहे. आय मीन तुम्हाला ऑलमोस्ट ट्रॅव्हल्स मारावा लागतो. तुम्हाला असा चढायचं आहे असा चढायचं आहे आणि पूर्ण ट्रॅव्हल्स मारायचं आहे गड्याला आणि तेव्हाच तुम्ही माथ्याला पोचू शकता. स्मार्ट. शिट. फायनल पॅच ऑफ सलोटा. थोडासा शेवटचा असेंड आहे आणि मग आम्ही टॉपला पोचू. सो फायनली आम्ही सलोटाच्या टॉपला पोचलोय. माझ्या गोप्रोची बॅटरी लो आहे. एका दोन फोटोज काढण्यासाठी ठेवलेत. सो टेम्पररी मी मोबाईलने शूट करतोय. जबरदस्त वाटतंय. आणि आम्ही आता सलोटा एक्सप्लोअर करतोय. टॉपला तर आलोय. फक्त फोटोज काढले सालेर बॅकड्रॉपमध्ये ठेवून. आणि आता बघतोय अजून काय आहे टॉपवर. एक्सप्लोअर करतो आणि डिसेंडला सुरू करतो. कारण का आम्हाला आता अंधाराच्या आत सालेरच्या केव्समध्ये पोचायचं आहे. टास्क तर डिफिकल्ट आहे. पोचलो नाही तरी ॲटलिस्ट जेवढा लवकर पोचता येईल. अंधार झाला तरी ॲटलिस्ट जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर पोचायचं आहे. गडावर दोन तीन पाण्याची टाकी आहेत पण त्या व्यतिरिक्त काही अजून औषध तरी आम्हाला दिसले नाही. ॲटलिस्ट आम्हाला तरी दिसले नाही. आम्ही ॲक्च्युली घाई घाईत करतोय. सो इन केस काही अवशेष असतील तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. ऑर एल्स तर खरंच नसतील तर. आणि आता आम्ही डिसेंट सुरू केलेला आहे. मी जसं तुम्हाला बोललेलो 4 वाजता ट्रक चालू केलेला आम्ही आणि आता 5:10 वाजले. सो त्या कोलपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. 5:30 पर्यंत पोचलो तरी
ठीक आहे, एक सव्वा तासात आम्ही सालेर केव्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, सूर्य मावळत चाललाय, खूप मस्त वाटतंय. पण भले आम्ही लेट आहोत, वाटतंय मस्त. मे बी शेवटचा पॅच, शेवटचे अर्धा तास, शेवटचे 20-25 मिनिटं आम्हाला अंधारात काढावे लागतील, पण वर्थ होता. मांगी तुम्ही पण केलाच, सलोटा केला आणि सालेरलाही पोचू. या पायऱ्या ना जाम खोल आहेत, पायाची जाम वाट लागते राव. अशा प्रकारे मस्त आमचा सलोटा करून झालेला आहे आणि मी व्हिडिओ इथेच संपवतो. आय होप तुम्हाला सलोटा किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा. आता आम्ही जाणार आहोत सालेरला, 5:30 वाजलेत. सो बघूया सालेर आम्ही अंधाराच्या आधी पोचतो की नाही. सो पुढचा व्हिडिओ माझा सालेर किल्ल्याचाच असेल. सालेरचा सनराईज मिस करू नका, जबरदस्त असणार आहे तो. आणि त्यासाठीच आम्ही इथे स्टेचा प्लॅन केलेला आहे. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड सी या.